राज्याचे नेते आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, तसेच या विधानसभा मतदारसंघाचे जनतेचे आमदार प्रभाकरजी देशमुख साहेब आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेबांनी 288 मतदारसंघामध्ये एकच उमेदवारी जाहीर केली, म्हणजे ते म्हणजे पंढरपूर मंगळगडाचे भावी आमदार आदरणीय अभिजितबाबा पाटील. आणि आपण सर्वजण या ठिकाणी ज्यांच्यावरती प्रेम करून या ठिकाणी उपस्थित आहेत, जे माढा लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार, आम्ही तर बऱ्याच दिवसापासून भावी खासदार म्हणतो शिंदे साहेब, कारण आबेदादांनी निस्ता पक्ष नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शांत होती. परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की या मानखटाव तालुक्यामध्ये आबेदादांचं गाव आहे, परंतु त्यांनी करमाळा तालुक्यामधून आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सुरुवात केली. तर मी या ठिकाणी या मानखटाव तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जे दोन नेते बसलेले आहेत, आणि दोन म्हणणार नाही तर मी तीन म्हणतो, या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहीत नसेल पण मी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार गटाचा आहे, मला माहिती आहे की ही तीन माणसं किती तोलामोलाची आहेत. या ठिकाणी उजवा आणि डावा, शिंदे साहेब उजव्या हाताला असतात आणि प्रभाकर देशमुख साहेब हे डाव्या हाताला असतात, आणि त्याच्यानंतर आता पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये असतील किंवा पंढरपूर मंगळवेढ्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली ती आहे आदरणीय अभिजितबाबा पाटील असतील. मी हे तिन्ही या मातबर नेत्यांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. शेवटी आणखीन एक अभिमानाची गोष्ट सांगतो शिंदे साहेब आणि प्रभाकर देशमुख साहेबांना, की असा कुठलाही व्यक्ती नसतो, तो प्रत्येक जण त्याच्या स्वार्थासाठी पळत असतो, परंतु नाबाईदादा जगतापांकडून मला एकच ऐकायला मिळालं. पहिल्यांदा आल्यानंतर मला म्हणाले की मी पक्षाचा युवकचा सरचिटणीस आहे, आपण तालुका अध्यक्ष आहेत, मला पक्षाने सांगितलं की आपण या ठिकाणी गावभेटी दौरा करण्यात यावा म्हणून. तर या ठिकाणी मी या नेत्यांना सांगू इच्छितो की त्यांनी सुरुवात करताना अशी केली, तिकीट मला मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही, परंतु कांबळाचं एक सीट कमी करण्याची जबाबदारी मला त्या ठिकाणी दिली म्हणून मी त्या ठिकाणी पळतोय. साहेब अशी कमी लोक असतात, तिकीट नाही मिळालं की आपण बघतोय की दुसऱ्या स्टेजवर असतात, परंतु या ठिकाणी मनापासून सांगतो की आबेदादांनी पूर्ण मतदारसंघामध्ये 6 तालुक्यामध्ये मला असं वाटत नाही की अजून जे उमेदवार समोरचे डिक्लेअर झालेत ते सुद्धा इतके फिरले नसते इतके आबेदादा या ठिकाणी फिरलेले आहेत. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, उजवा डावा त्रिमूर्ती आपण मोठे नेते आहात, आमची या सर्व जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांची एक कळकळीची विनंती आहे की आपण आबेदादांसाठी प्रयत्न करावेत. शेवटी पक्ष जो देईल त्याचं काम आम्ही करणार आहेत, आबेदादा बी करणार आहेत, परंतु एक सर्वसामान्य युवा कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर पक्ष संघटन या ठिकाणी मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या आई तुळजाभवानीला आणि आई कमलाभवानीला एवढंच नतमस्तकून सांगतो की शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आबेदादासारखा जर उमेदवार या ठिकाणी मिळाला आणि आपण दिला तर अतिशय खरोखर या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्यासारखा होईल एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं आबेदादांना उमेदवारी मिळावी या ठिकाणी आमचे मित्र सुनील बापू सावंत आणि करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आबेदादांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आणि जाता जाता एकच सांगतो, काही जरी झालं तरी माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीच वाजली पाहिजे, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.